महाराष्ट्रात महिलांना राज्य परिवहन बसमध्ये प्रवास करण्यासाठी तिकीट दरात 50% सूट, तर कोणत्या महिला यात लाभ घेऊ शकतात आपण संपूर्ण माहिती पाहू. महाराष्ट्र मार्ग परिवहन महामंडळाच्या बसमधून महिला 17 मार्च ही योजना चालू झाली आहे. अर्ध्या किमतीत तिकीट घेऊन प्रवास करणार व करत आहेत. या योजनेची घोषणा अर्थसंकल्प सादर करताना विधानसभेत श्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर करताना विधानसभेत याची घोषणा केली होती. महाराष्ट्राने महाराष्ट्र सन्मान योजना ही नावाची ही घोषणा या योजनेअंतर्गत विविध प्रकारच्या लोकांसाठी राज्य सरकार तिकीट दरात 33% ते 100% सवलत देतात. त्यात आता महिलांसाठीही तिकीट दरात 50% सूट देण्यात आली आहे. यापूर्वी स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त राज्य सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी सर्व प्रकारच्या बसमध्ये मोफत प्रवासाची सुविधा लागू केली होती. ज्यांचे वय 65 ते 75 वर्ष आहे त्यांना तिकीट दराच्या निम्म्या दरात म्हणजे तिकीट दरात 50% सवलत देऊन प्रवास करण्याची परवानगी दिली होती. राज्य परिवहन महामंडळाच्या तिजोरीतून या विविध सवलतीमुळे होणारे नुकसान राज्य सरकार भरून काढते. तर आनंदाची बातमी म्हणजे हीच, महाराष्ट्रात महिलांना राज्य परिवहन बसमध्ये प्रवास करण्यासाठी तिकीट दरामध्ये 50% सवलत आहे. यात भरपूर महिला फायदा घेत आहेत.